भारताकडे अजून सुद्धा प्रचंड सुवर्ण आहे आणि कसं आहे प्रत्येक माणसाकडे, आणि ही तुमची ताकद आहे, ही भारतातल्या प्रत्येक माणसाची भारतीय संस्कृतीने वैदिक संस्कृतीने घडवलेली ताकद आहे. इकडचं सोनं फक्त सत्ताधाऱ्यांकडे नाही आहे आणि म्हणून भारतावर किती आक्रमणं झाली तरी त्या भारतीयांचं प्रत्येकाचं वैशिष्ट्य त्याला जपता येतं आणि त्याच्याकडे मूळ चलन जे आहे विश्वाचं सोनं ते असतंच. आणि ह्या सरीज वैदिक ऋषी बरोबर हे सुवर्ण आणि रौप्य मनुष्य जीवनात नीट बसवतात. त्यामुळे इतर राष्ट्रांमुळे आपली गत होत कधी झाली नाही. अनेक आले, किती आक्रमण झाले म्हणा सांगा, हून आले, कुशाण आले, बारबार आले, तारतार आले, बरोबर, आणि यवन आले, ग्रीक आले, त्यानंतर बादशा आर्मी लोकांनी आक्रमण केली, तर ब्रिटिशांनी केलं, फ्रेंचांनी केलं, डचांनी केलं, सगळ्यांनी केलं, तरी देखील भारतीय संस्कृती आणि भारत देश तग धरून धडपडे उभे राहिले. ह्याच्यामुळे जसं अध्यात्म आहे त्याच्या बरोबरीने ह्या वैदिक ऋषींनी तल्लखपणा दाखवून राजसत्तेला अत्यंत आवश्यक असणारं सुवर्ण आणि प्रत्येकाच्या हातात देऊन प्रत्येकाच्या घरात ठेवून खरी लोकशाही आणली.